हेलो स्टूडेंट, गुड मॉर्निंग। टुडे वी लर्न मैथ क्लास सेकंड। काय बघायचं आज आपल्याला? याच्याआधी आपण काय बघितलं होतं? एडिशन बाय कॅरिंग ओव्हर। आता पण आपल्याला तेच बघायचं आहे। कॅरी आउट द फॉलोइंग एडिशन, बघा इथं काय दिलेलं आहे। कॅरी आउट द फॉलोइंग एडिशन म्हणजे आता आपल्याला टेन्स अँड युनिटचं काय करायचं आहे, एडिशन प्लस मध्ये सॉल्व करायचं आहे। तर तुम्ही बघितलंच आहे आपल्याला, याच्या आधी आपण बघितलं सॉल्व केलेलं आहे। हे बघा, टेन युनिट से सॉल्व केलेलं होतं आपण उदाहरण याच्या आधी। आता आपण आपल्याला ते सॉल्व करायचं आहे। बघा, टेन आणि युनिट या युनिटमध्ये किती दिलेलं आहे, पहिले कुठून करायचं असते युनिट, नंतर टेनचं। या सिक्स आणि झिरो अँड सिक्स युनिट किती होती, सिक्स। नेक्स्ट टेन, आता टेन टेनची करायची, टू टेन अँड वन टेन किती होती, थ्री टेन। सेवनचा सेवन युनिट, टेनचा थ्री, टेन आणि वन टेन फोर। समजलं सगळ्यांना? नेक्स्ट बघा, युनिट मध्ये किती आहे थ्री आणि टेन मध्ये किती आहे वन। परत युनिट मध्ये किती आहे झिरो अँड टेन मध्ये फोर, तर किती झाले, थ्री झिरो थ्री वन फोर फाईव्ह। नेक्स्ट टेन आणि युनिट, या युनिट मध्ये किती आहे, फाईव्ह प्लस झिरो, टेन मध्ये वन प्लस फाईव्ह, तर फाईव्ह प्लस झिरो किती होती, फाईव्ह, आणि वन प्लस फाईव्ह सिक्स। समजलं सगळ्यांना? सोपी आहे, हार्ड इझी आहे। लेट्स यूज फास्ट एडिशन द युनिट एंड द राईट इन द युनिट प्लेस। आता याचं काय करायचं, आपल्याला व्हॅल्यू काढायचं आहे। काय करायचं आहे, प्लेस व्हॅल्यू काढायचं आहे। तर तुम्हाला पेज नंबर 48 मधला आता सॉल्व केला आपण नेवले, आता पेज नंबर 48 मधली तुम्हाला समजली असेल। याच्यानंतर बघू आपण पेज नंबर 49, पेज नंबर 48 अँड 49। आता 49 वरच बघा, काय दिलेलं आहे, टेन्स अँड युनिट, याचं काय करायचं आहे, व्हॅल्यू काढायचं आहे। किती दिलं आहे टेन्स मध्ये आणि युनिट, नंबर कॅरीड होत आणि कॅरी द्यायचे, कॅरी म्हणजे माहिती आहे हातच्याच देणे। तर बघा इथे काय करायचं आहे, युनिट मध्ये किती आहे, फाईव्ह प्लस नाईन, आणि टेन्स मध्ये किती आहे, वन। टेन्स मध्ये किती आहे, वन। तर बघू युनिट पहिले काय कशाची करायचं, एडिशन युनिटची, फाईव्ह आणि नाईन किती झाले, नाईनच्या पुढे फाईव्ह, फाईव्हच्या पुढे नाईन पर्यंत मोजायचे, किती होतात, मोजा लवकर, किती होतात, फोर्टीन। किती होतात, फोर्टीन। मग हा फोर्टीन काय करायचं, फोर इथे ठेवायचं, फोर काय करायचं, फोर इथे द्यायचं हातचं कॅरीवर, कारण आपण नाईन फोर फोर इथे केलं आहे। नंतर वन आणि वन किती होता, टू, किती झाले, टू। वन आणि वन किती झाले, टू। मग आपण हा कॅरी ओव्हर मध्ये नेला, मग किती झाले, ट्वेंटी फोर, किती झाले, ट्वेंटी फोर। या जर आपण असं नाही केलं तर काय होईल, आपण दुसऱ्या पद्धतीने जर घेतलं तर फाईव्ह आणि नाईन किती झाले, फोर्टीनचा फोर, आणि हातचा किती जायचा, वन। नेक्स्ट मग किती होती, वन आणि वन किती होते, टू। किती झाले, ट्वेंटी फोर, त्याचा आन्सर किती आला, ट्वेंटी फोर। तुम्हाला समजलं, समजलं का, म्हणजे याचा प्लेस व्हॅल्यू किती आला, ट्वेंटी फोर। फोर्टी युनिट्स प्लस वन टेन्स आणि वन आणि वन टू, ट्वेंटी फोर आणि टू टेन्स अँड फोर युनिट्स। आता तुम्ही पेज नंबर 40
8 एंड पेज नंबर 49 काय करायचं लर्न करायचं एंड काय करायचं तुमच्या कॉपीवर सॉल्व करायचं आहे समजलं ओके okay.